बुलढाणा शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात प्राप्त होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा शहरातील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 2 नामांकित हॉस्पिटलच्या 3 कर्मचाऱ्यांना 16 इंजेक्शनसह अटक केली असून त्यांच्याकडून 2,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 3 दिवसातील ही दुसरी कारवाई आहे. गेल्या 3 दिवसापूर्वी नांदुरा येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारात विकताना मेडिकल चालकांना अटक करण्यात आली होती. बुलढाणा शहरात अटक करण्यात आलेले हे 3 आरोपी शहरातील नामांकित असलेल्या 2 हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. या दोन्ही हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्याची शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. राज्यभरात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण करून इंजेक्शनचा काळाबाजार करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासनाने आता कंबर कसली असून हे दोन्ही विभाग आता ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. अशा पद्धतीने कारवाई झाल्यास नक्कीच इंजेक्शनच्या काळ्याबाजाराला आळा बसून इंजेक्शनसाठीची नातेवाईक व रुग्णांची मरमर थांबणार आहे.